मुंबईत अनेक बेकायदेशीर हॉस्पिटल्स आणि नर्सिंग होम बिनबोभाटपणे सुरू आहेत. मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचे खिसे गरम केले की अशा अवैध हॉस्पिटलकडे सोयीस्करपणे कानाडोळा केला जातो. गोवंडीच्या शिवाजीनगर विकास नर्सिंग होमवरचे 2 मजले अनधिकृत. परवानगी नसतानाही या ठिकाणी बिनधास्त आयसीयू सुरू आहे, पण आयसीयूसाठी कुठलेही तज्ज्ञ डॉक्टर इथे नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे एक युनानी डॉक्टर भलत्याच्याच परवान्यावर हे हॉस्पिटल चालवतोय. हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक समजल्या जाणाऱ्या कुठल्याही सोयी नाहीत. फायर सेफ्टीचे नियम जणू इथे लागूच नाहीत. वरच्या मजल्यांवर जाण्यासाठी असलेल्या चिंचोळ्या जिन्यातून जेमतेम एकच व्यक्ती जाऊ शकते. यापेक्षा खुराडे अधिक बरी असं म्हणायची अवस्था. हे झालं एक उदाहरण. अशी अवस्था जवळपास सगळ्याच बेकायदेशीर नर्सिंग होम्सची आहे. याच परिसरात अवैधरित्या चालवल्या जाणाऱ्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये मे महिन्यात शबाना परवीन या महिलेचा आणि तिच्या नवजात अर्भकाचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी हे हॉस्पिटल बंद केलं, परंतु आठवडाभरात त्याच ठिकाणी राजा हॉस्पिटल या नव्या नावाने ते सुरू झालं. मुंबई महापालिकेच्या एम वॉर्डमध्ये म्हणजे गोवंडी मानखुर्द भागात 22 हॉस्पिटल्स कुठलीही नोंदणी नसताना सुरू आहेत. म्हणजे किमान 100 अधिक खाजगी हॉस्पिटल्स नियम धाब्यावर बसवून मुंबईत सुरू असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. हर साल इनका काम विजिट करना, किसने पेपर क्या सबमिट किया क्या नहीं किया, ये फिर भी सोते रहते, कुछ करते नहीं. इसी में इनको पैसे से मतलब है. इनका एक अधिकारी आदमी आता है, ऑफिसर नाम पैसा लेके जाता, पैसा करके आए दिन यहाँ पे, एक दिन में 10 हॉस्पिटल नहीं खोल रहे. या अवैध हॉस्पिटल्सवर कारवाई कुणी करायची हा खरा प्रश्न आहे, कारण मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि मुंबई पोलीस या संदर्भातील जबाबदारी एकमेकांवर ढकलतायत. अवैध हॉस्पिटल्सवर कारवाईचे अधिकार आपल्याला नसल्याचा दावा हे दोघेही करतायत. अशा अवैध हॉस्पिटल्सवर कारवाई करण्याऐवजी जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातोय की काय, असा सवाल सामान्य मुंबईकर करतायत. कुछ लोगों से अंदरूनी मालूमात ली है, तो पता चला की डॉक्टरों के जो मिले जुले दलाल लोग होते हैं, वो हर हॉस्पिटल में जा करके 10,000 रुपये हर महीने लेकर के जाते हैं. मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांना तर अशा महत्त्वपूर्ण विषयांवर बोलायला वेळ नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय मुंबई महापालिकेच्या प्रशासनाला जाग येत नाही, हेच खरं. नियम धाब्यावर बसवून सुरू असलेली ही हॉस्पिटल्स बंद केली तर अनेक अधिकाऱ्यांना आपली वरकमाई बंद होण्याची भीती वाटते. त्यामुळेच राजरोसपणे ही हॉस्पिटल्स सुरू आहेत. जरी यामध्ये गरीब जनता जीवानिशी गेली तरी या अधिकाऱ्यांना काही फरक पडत नाही. व्हिडिओ जर्नालिस्ट प्रमोद गरुडसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.